शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे असं चंद्रकांत दादा म्हणत आहेत. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो. हिम्मत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा असं आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. संजय राऊत यांनी नंदुरबारमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक घटनांवर भाष्य देखील केलं आहे. चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता, त्यांनी जास्त केक खाल्ला असेल त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका असं म्हणत राऊत आणि चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली आहे. ते नंदुरबारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्वे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील, त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत. पिंजऱ्यात बसतोय आम्ही आणि पिंजऱ्याच्या दरवाजे उघडा ठेवतो, आतमध्ये येऊन टाकतो आपल्या वाघा वाघ असतो. पिंजऱ्यातला वाघाला आपण तुम्ही बंद करून काय ठेवता? तुमचा जे हल्ला करणारच आहे तर त्यांना पिंजऱ्यात यायचं आमंत्रण देतो, येऊन दाखवा. पिंजऱ्यातल्या वाघाला मिशी असतात, मिशीला हात लावून दाखवा. ठीक आहे, कमतीचा विषय झाला. चंद्रकांत दादांकडे फार गांभीर्याने घेऊन. वीरेंद्र राजपूत, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.